नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण फ्राय वांगं किंवा वाफेवरचं वांगं कसं बनवायचं ते बघूया। हे अशा पद्धतीचे मी वांगे घेतलेले आहेत। 1/2 किलो वांग्याची भाजी बनवणार आहे, पण तुम्हाला मी फक्त हे दोन वांगे कट करून ही भाजी कशा पद्धतीने बनवायची ते सांगणार आहे। त्यासाठी प्रथम हे वांगे मी धुवून घेतलेले आहेत। आता याला याचा पण गोल काप करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व वांग्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता 1/2 किलो वांगे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। जास्त जाडसर पण नाही करायचे पीसेस वांग्याचे। कृतीला सुरुवात करूया। एक छोटीशी बाउल घेऊयात, बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकूया। पाण्यामध्ये हा आपला सर्वांचा आवडता फेवरेट मॅगी मसाला एक पॅकेट घेऊया। हा मॅगी मसाला पाण्यामध्ये टाकूया। थोडंसं लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर हे पनीर आहे, हे पनीर सुद्धा आपल्याला यामध्ये एक चमचा टाकून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। पॅन गरम करून घेऊया। मध्ये एक चमचा आपल्याला शेंगा तेल टाकायचं आहे। बटर वितळत आलेलं आहे। किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तेल आणि बटर गरम झालेलं आहे, यामध्ये मोहरी टाकूया। बॅटर तयार केलेलं आहे। या बॅटरमध्ये आपल्याला हे वांग्याचे पीसेस हे अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहेत आणि पॅनमध्ये अलगद मंदाचेवर भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवावीच लागणार आहे आणि आता यावरती झाकण ठेवून देऊयात आणि 5 मिनिट वाफ घेऊयात। 5 मिनिट झालेले आहेत, हे आपण झाकण काढून घेऊयात। तर हे सर्व वांग्याचे पीसेस आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। हे सर्व पीसेस पलटून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला काचेचं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंदाचेवर एक 5 मिनिट वाफ घ्यायची आहे।
5 मिनिट झालेले आहेत, हे झाकण काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने हे आपले तयार झालेले आहे। वांग्याची भाजी म्हणू शकता आपण याला, किंवा सॅलड किंवा स्टार्टर तुमच्या आवडीनुसार कोणतेही नाव तुम्ही देऊ शकता। प्लेटमध्ये काढून घेऊया। हे अशा पद्धतीने प्लेटमध्ये मी सर्व पीसेस काढून घेतलेले आहेत। वरतून थोडीशी मेथी चिरून टाकूयात। रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर।